देशात पहिल्या टप्प्यात 62.37% मतदान, 2019 तुलनेत मतदानात 60% घसरण. विदर्भातील 5 मतदारसंघात सरासरी 57.82% मतदानाची नोंद. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नांदेड आणि परभणीमध्ये सभा, महादेव जानकर आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकरता आज प्रचारसभा. सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ आज वाढवणार. बारामतीमधल्या कान्हेरीच्या मारुती मंदिरात नारळ वाढवून होणार प्रारंभ. काँग्रेसनं एबी फॉर्म न दिल्यानं विशाल पाटलांवर अपक्ष लढण्याची वेळ. विशाल पाटील कोणत्या चिन्हावर लढणार याची उत्सुकता कायम. ईडी सीबीआयचा वापर मोदींनी वसुलीकरता केला. तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव टाकून 16 कोटी वसूल केले. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर गंभीर आरोप. पूर्व द्रुतगती महामार्गावरील 50 झाडांवर विषप्रयोग केल्याची धक्कादायक घटना समोर. पालिका अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. नवी मुंबईतील फ्लेमिंगोचा अधिवास धोक्यात. सीवूड परिसरामध्ये 4 फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळले. पश्चिम आशियावर युद्धाचं सावट. इराणच्या इस्फान शहरावर इस्रायलचा ड्रोन हल्ला. एअर इंडियाची तेल अवीव सेवा 30 एप्रिल पर्यंत स्थगित. दिनेश कुमार त्रिपाठी देशाचे नवे नौदल प्रमुख. 30 एप्रिलला पदभार स्वीकारणार. विद्यमान ॲडमिरल आर हरी कुमार 30 एप्रिलला होणार निवृत्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.